गेल्या 6-8 महिन्यापासून कोरोनाशी लढा देत असलेल्या परभणी जिल्ह्यात आता कोरोनाबाबत दिलासादायक चित्र दिसून आले आहे. जिल्ह्यातले 7 तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं दिनांक 26 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रेसनोटमध्ये गंगाखेड, जिंतूर, पाथरी, मानवत, पूर्णा, पालम व सोनपेठ या तालुक्यात एकही रुग्ण उपचार घेत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तेथील रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी असलेले सर्व बेड सध्या रिक्त असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर याच प्रेसनोटमध्ये परभणी शहरात 55 रुग्ण ITI हॉस्पिटल व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सेलू इथं 11 रुग्ण उपचार घेत आहेत. असे एकूण 66 रुग्ण उपचार घेत आहेत तर 67 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. एकूण जिल्ह्यात 133 रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 7,556 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 7,121 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळं 302 रुग्णांना आपला प्राण गमावा लागला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 25,959 RT-PCR आणि 54,795 रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 80,754 रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्यात. जिल्हा रुग्णालयानं दिलेल्या प्रेसनोटमध्ये परभणीच्या ITI 35 रुग्ण आहेत. सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात 6 व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात 5 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड, अल्पसंख्याक मुलींचं वसतिगृह गंगाखेड, जिंतूर ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय बोरी, ग्रामीण रुग्णालय पाथरी, ग्रामीण रुग्णालय मानवत, ग्रामीण रुग्णालय पूर्णा, ग्रामीण रुग्णालय पार्लम, ग्रामीण रुग्णालय सोनपेठ इथं 0, तर चिराई हॉस्पिटल इथं 2, परभणी ICU 3, लाईफ हॉस्पिटल इथं 15 व होम आयसोलेशनमध्ये 67 रुग्ण उपचार घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. एकंदरच परभणी जिल्ह्यात कोरोनाचा वेग आता खूपच मंदावला असल्याचं दिसून आलं आहे. असं असलं तरी जिल्हा प्रशासन मात्र कोरोनाबाबत अजूनही गांभीर्यानं उपाययोजना करताना दिसतंय. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अजूनही सज्ज ठेवण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे यांनी लोकसमीक्षेशी बोलताना दिली आहे.